ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणारी आणि आहारातील महत्त्वाचं स्थान असणारी अशी ही सगळ्यांची आवडती फळभाजी। दिसायला रसरशीत, खाण्यात चवीला स्वादिष्ट आणि पौष्टिक गुणांनी समृद्ध अशी ही फळभाजी। अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असणाऱ्या या भाजीत सी आणि ए हे जीवनसत्वसुद्धा मुबलक प्रमाणात आहे। डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि डिहायड्रेशनवर रामबाण इलाज म्हणजे टोमॅटोचं सेवन। अशा या सर्व गुणसंपन्न फळभाजीची शेतीसुद्धा अतिशय फायदेशीर ठरू शकते हेच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आणेवाडी येथील शेतकरी विशाल पवार यांनी सिद्ध करून दाखवलंय। आपल्या आणि देशाच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीत जर काही प्रयोग केले तर त्या श्रमाचं फळ किती छान रसाळ आणि टवटवीत मिळतं यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही त्यांची हिरवीगार शेती। शेती करताना येणाऱ्या अडचणींचा आधीच नीट विचार करून उन्हाळ्यातही हिरवीगार अशी ही शेती करणाऱ्या पवार यांच्या जिद्दीची कहाणी पण तेवढीच रंजकही आहे। मी ह्या क्षेत्रामध्ये अर्धा एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोची लागण केलेली आहे। उन्हाळ्यासाठी मी बाली ही जात निवडली। या जातीची लागण करण्यासाठी जमिनीची पूर्ण ट्रॅक्टरद्वारे पूर्ण मशागत करून घेतली, नांगरणी करून रोटर मारून जमिनीमध्ये 4 फुटाच्या 4 फुट अंतरावरती सऱ्या सोडल्या, त्यावरती ठिबक हातरून 1 फुटावरती टोमॅटोची लागण केली। त्यासाठी बाली म्हणून ही वरायटी उन्हाळ्यासाठी निवड केलेली। या वरायटीची उंची कमी असते उन्हाळ्यासाठी, माल चांगला गावतो। गोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्राची मदत, तज्ज्ञांचं अचूक मार्गदर्शन आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी त्यांनी आपल्या शेतात केली आहे। योग्य वाणाची निवड, कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय, योग्य प्रकारे खताची निवड, पाण्याचंही योग्य प्रकारे नियोजन, या सगळ्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने आज त्यांच्या शेतात ही रसरशीत फळभाजी अगदी आनंदाने डोलते आहे। या वरायटीसाठी सुरुवातीपासून खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील यादगीरवार साहेब तसेच आमचे कृषी सहाय्यक श्री जगताप साहेब यांचे मार्गदर्शन वेळोवेळी होत आहे। या टोमॅटोसाठी येणाऱ्या किरकोळ किडी किंवा रोग आहेत त्यासाठी प्लॉटवरती स्वतः येऊन आम्हाला किरकोळ गोष्टीसुद्धा मार्गदर्शन यांच्याद्वारे करण्यात येत आहे। यामध्ये खत व्यवस्थापनामध्ये आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते, वॉटर सोल्युबल खते वापरण्यासाठी पूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येत आहे। त्यामध्ये RCFचे 19, 19, 12, 61, 052, 33, 13, 40, 13 तसेच त्याबरोबर आम्हाला या एकात्मिक कीड व्यवस्थापन खत व्यवस्थापनामध्ये चांगला फरक जाणवत आहे। टोमॅटोच्या फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, त्याचा रंग साईज वाढण्यासाठी आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये अर्का व्हेजिटेबल या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताचा वापर करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथून मार्गदर्शन करण्यात आले, त्यामुळे टोमॅटोच्या पिकामध्ये आम्हाला चांगलाच फरक जाणवत आहे। या टोमॅटोच्या पिकामध्ये सरासरी उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करता या अर्का व्हेजिटेबलच्या वापरानंतर किंवा या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताबरोबर वॉटर सोल्युबल खते ड्रिपने दिल्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ दिसून आली। सध्या माझ्या प्लॉटमध्ये एका झाडाला 30 ते 40 फळांची संख्या आत्ता जाणवत दिसून येते, त्यामुळे अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरीपेक्षा दरवर्षीच्या उत्पन्नापेक्षा मला नक्कीच चांगलं उत्पन्न मिळेल याची मला अपेक्षा आहे। तसेच सध्या अजून माझा प्लॉट चालू होण्याच्या स्थितीत आल्यामुळे मार्केटच्या दराचा याचा विचार करण्यापेक्षा झाडांच्या फळांची संख्या भरपूर असल्यामुळे मला उत्पन्नात नक्कीच फायदा होईल, उत्पन्न माझं कधीही मागच्यापेक्षा मला जास्तच जाणवेल। टोमॅटोची लागवड केल्यावर शेतीची आणि पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्यांना खूप फायदेशीर ठरलं, त्यामुळे पीक चांगलं येऊन उत्पन्नातही वाढ झाली। टोमॅटोचा रंग आणि आकार यासाठी ही सगळी काळजी ही नेहमी घ्यावीच लागते। वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर फळाची काळजी घ्यावी लागते। आवश्यक तेव्हा वेलीला आधार देणं, ड्रिपने पाणी कसं आणि किती द्यावं याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। सध्या माझ्या प्लॉटमध्ये
झाडाची वेलीला आधार देण्याचं काम चालू आहे. सुतळीद्वारे तारेला झाडाला आधार देण्याचं काम चालू आहे. त्यासाठी मजूर तसेच घरच्या सगळ्या माणसांच्या मदतीने मी काम पूर्ण करून घेतलं आहे. आणि उन्हाळ्यासाठी ड्रीपमधून पाण्याच्या पाळ्यांचं अंतर किती राहावं, किती द्यावं, खतं किती द्यावं याचं एकूण मार्गदर्शन आम्हाला कृषी विभागातर्फे आमच्या वेळोवेळी मिळत आहे. बाराही महिने मागणी असणारी ही फळभाजी सध्या शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्नाचा मार्ग ठरली आहे. शेतीमधील वेगवेगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शेतीमधील अभिनव प्रयोगांना शेतकऱ्यांनी गट शेतीची जोड देणं आवश्यक आहे. गटशेती ही काळाची गरज आहे. एकट्यानं शेती करण्यापेक्षा समूहाने केलेल्या शेतीचे अनेक फायदे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतीचं सकारात्मक व्यावसायिकीकरण होत आहे. गटशेतीच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून शेतकरी आपला शेतीमाल बाजारात पोहोचवत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा, गहू असे पिकं घेतल्या जातात. त्यामध्ये आत्म्याअंतर्गत आम्ही नाविन्यपूर्ण पिकं की ज्यामध्ये नवीन पिकाची माहिती ही शेतकऱ्यांना पोचली पाहिजे, क्रॉप डायव्हर्सिफिकेशनमध्ये शेतकऱ्यांना एक पर्याय म्हणून आम्ही नवीन पिकाचं वाणाचं नवीन वाणाची किंवा नवीन पीक पद्धतीची यामध्ये माहिती देतो. तसेच आत्माअंतर्गत शेतकरी गटाची स्थापना करतो. त्या शेतकरी गटामध्ये नवीन पिकाअंतर्गत जे गट स्थापन होतात त्यांचा एक समूह तयार करून त्या समूहाची एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून त्या कंपनीला केंद्र शासन व राज्य शासनांतर्गत ज्याही योजना आहेत ज्याच्यामध्ये पोकरा, स्मार्ट, PMFME योजना या अशा योजनांची सांगड घालून त्या शेतकरी उत्पादक कंपनी व्यवसायीकरणाकडे कशी जाईल याकडे आम्ही भर देतो. यामध्ये शेतकरी शेती करून व्यवसायीकरणाकडे कसा जाईल यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीला पोकरा अंतर्गत प्रक्रिया आधारित उद्योग जोडून ती कंपनी व्यवसायीकरणाकडे जाण्यासाठी मदत करतो. तसेच सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मागील 3 वर्षामध्ये आम्ही जवळपास 30 ते 35 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आणि त्या कंपनीमध्ये आपल्या सिंधीमध्ये या गावातसुद्धा एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन आहेत. तसेच शेतकऱ्यांना रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती, जैविक शेती याचं मार्गदर्शन करतो. आणि त्या अंतर्गतसुद्धा आम्ही इथे एक शेतकरी गट स्थापन केलेला आहे. रासायनिक शेतीवर होणारा खर्च हा कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये घरच्या घरी कशा पद्धतीनं खत तयार करता येईल, औषध तयार करता येईल याचं आम्ही प्रशिक्षण देतो. तरल खत तयार करतो आणि कमी खर्चात हे तरल खत तयार होऊन आपल्या शेतामध्ये फवारणीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. यामुळे शेतकऱ्याचा एकरी खर्च जो आहे तो कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये सेंद्रिय मालाला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना 2 पैसे शिल्लक मिळण्यास मदत होते. अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये काम करतो. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना सध्या सुरू आहे. त्यामध्ये या गावामध्ये पेरू आधारित क्षेत्र जास्त असल्यामुळे आमचा बुलढाणा जिल्हा ODOP वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये पेरू हा निवडलेला आहे. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेऊन पेरू आधारित प्रक्रिया उद्योग प्रक्रियामध्ये उतरावे याकरता आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. आणि 35% अनुदान असलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यामध्ये लाभ देतो. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्याकरिता आम्ही कृषी विभाग, आत्मविभाग यांच्यामार्फत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना तृणधान्य याचं महत्त्व पटवून देतो. त्याकरिता आम्ही
कृषी प्रदर्शन कृषी मेळ्यामध्ये पाककला जे तृणधान्य आता संपुष्टात आलेले आहे त्यापासून कोणकोणत्या पदार्थ तयार होता व त्यापासून आपल्या मानवी शरीराला काय काय फायदे होता याचा आम्ही प्रचार प्रसिद्धी करतो आणि त्या अंतर्गत आत्माअंतर्गत आम्ही पौष्टिक तृणधान्य हे वर्ष साजरे करण्यासाठी जे वान आता लुप्त होत चाललेले आहे अशा वानाचे प्रात्यक्षिक आमच्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये घेतलेले आहे। त्यामध्ये जवस सूर्यफूल याचाही त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। मागच्या 3 वर्षामध्ये सूर्यफुलाचा पेरा हा सिंदखेडराजामध्ये 100 हेक्टरच्या वरती गेलेला आहे की जो पहिले फार कमी प्रमाणात 20-22-25 हेक्टरपर्यंत हा एरिया होता याचा प्रचार प्रसिद्धी करून आम्ही तो एरिया जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कृषी विभागाकडून फळबाग लागवडीसाठी विविध प्रकारचे सहाय्य मिळतं। शेततळ तयार करण्यासाठी अनुदान दिले जाते। त्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी गावचे विनोद खरात यांनी डाळिंब आणि पेरूसह विविध फळांची लागवड केली आहे। माझ्याकडे 5 हेक्टर 30 आर जमीन आहे, त्यापैकी 2 हेक्टर मध्ये डाळिंब लागवड केलेली आहे। यामध्ये भगवा व्हेरायटीची लागवड केलेली आहे 2013 पासून। लागवड करायच्या वेळेस मला शेततळच 44x44 मीटरचं कृषी विभागाकडून 100% अनुदानावर भेटलेलं आहे। त्याच्या भरोशावर माझ्याकडे पाण्याचा साठा कमी असल्यामुळं शेततळ्याचा आधार घेऊन आम्ही 2 हेक्टर भगवा व्हेरायटीची लागवड केलेली आहे। लागवड केल्याच्यानंतर 2 वर्षानं 2015 पासून उत्पन्नाला सुरुवात झाली। त्यामध्ये 5 हेक्टर 30 आरमध्ये त्यात आणखी आम्ही आता एक तायवान पिंक पेरू 2750 झाड 4.5 एकरात लागवड केलेली आहे। तसेच आमच्या तालुका कृषी अधिकारी आणि तालुका मंडळ अधिकारी तसेच सुपरवायझर आणि तालुका कृषी सेवक यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे भेटते। आम्हाला डाळिंबाला कोणतीही अडचण आली तरी आमचे कृषी अधिकारी साहेब हे यांचे त्यांची टीम आमच्या शेतात येऊन आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करते। सेंद्रिय शेती पद्धतीचा शेतीला मोठा फायदा होतो। पिकांची गुणवत्ता आणि जमिनीचा दर्जाही राखता येतो। ठिबक सिंचनद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करून फळबागांची निकोप जोपासना करावी। गांडूळ शेड भेटल्यामुळे गांडूळ शेडमध्ये खत तयार करून त्या खत तयार झाल्यानंतर पेरूच्या बागेला डाळिंबाच्या बागेला ते खत घालतो। त्याच्यापासून आम्हाला चांगले फायदे झालेले आहेत। गांडूळ शेडमुळं आम्हाला बाहेरचे खत टाकायचे आवश्यकता किंवा रासायनिक खत टाकायची आवश्यकता आम्हाला पडत नाही। आम्ही 2017 मध्ये आमच्या डाळिंबाची फळबागेतून बांगलादेशला 2 वर्ष एक्सपोर्ट केलेला माल आहे। डाळिंब लागवडीनंतर डाळिंबाला आपल्या कृषी विभागामार्फत जैन कंपनीचे आम्हाला कृषी विभागाकडून ठिबकवर सुद्धा अनुदान चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे। कृषी विभाग आम्हाला चांगल्या प्रकारचे वेळोवेळी सहकार्य करते। तसेच कृषी विभागाकडून आम्हाला कांदा चाळ आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात आम्हाला पाऊस भरपूर ज्या वर्षी पाऊस भरपूर होतो त्यावर्षी आम्ही उन्हाळ्यात कांदा लागवड करून आणि त्या कांदा चाळमध्ये कांदा साठवणुकीची सुद्धा कृषी विभागामुळे सहकार्य केल्यामुळे आमचं कांद्याचे व्यवस्थापन कृषी विभागाच्या याच्यामुळे आम्हाला कांदा चाळमध्ये कांदा साठवून ठेवता येतो व ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव येईल त्यावेळेस आपल्या येणं भावाच्यानुसार आपल्याला तो मार्केटलासुद्धा पोचवता येतो। पेरूसाठीसुद्धा मार्गदर्शन कृषी विभागाचे कर्मचारी त्यांचे सहकारी यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळतं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तायवान पिंक या व्हेरायटीची लागवड केलेली आहे। यावर्षी तायवान पिंकला आम्ही फॉर्मसुद्धा घातलेले होते। यावर्षी आम्हाला मार्केटिंग पण जवळपास 24 रुपयापासून तर 32 रुपयापर्यंतचे भाव तायवान पिंक या व्हेरायटीला भेटलेले आहे। तायवान पिंक या व्हेरायटी आम्ही बाहेरून बोलावलेली होती। तिची लागवड 2x3 मीटरमध्ये लागवड केलेली आहे। जवळपास 4.5 एकरमध्ये 2750 झाड बसवलेलं आहे। तर यावर्षी आम्ही त्यातून माल पण विक्रीसाठी काढलेला होता, माल पण तयार केलेला होता आणि त्या मालाचं मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 30-35% मार्केटिंग भाव कमी भेटूनसुद्धा आम्हाला 4.5 एकरात 1,360,000 उत्पन्न यावर्षी झालेलं आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप महत्त्वाचं आणि काळाची गरज आहे। कारण रासायनिक शेतीमुळं माणसाचं आयुष्यमान हे आज
जवळपास 55-60 वर्षापर्यंत आलेला आहे। पहिले अगोदरच्या पिढीतले माणसं, दोन पिढ्या अगोदरचे माणसं 90-95 वर्षापर्यंत जगत होते। याच्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सेंद्रिय शेती आणि आपलं सेंद्रिय शेतीचा वापर करून त्यांचं आयुष्यमान 100-105 वर्षापर्यंत जगायचे। आता मधात रासायनिक शेतीचा भडीमार झाल्यामुळं त्यांचं आयुष्य माणसाचं आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे। कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार कृषी विभाग नेहमीच सांगत आहे की बा सेंद्रिय शेतीकडे वळा, आणि त्याच्यासाठी त्यांनी गांडूळ शेड सारखे मोठमोठाले प्रोजेक्ट शेतकऱ्यासाठी उभे करून दिलेले आहे। शेतकऱ्यांनी त्या प्रोजेक्टचा फायदा घेऊन आपलं आयुष्यमान तसेच आपल्या शेतीचं आयुष्यमानसुद्धा वाढवावं अशी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे। डाळिंब लागवड करण्यापूर्वीची तयारी फळांच्या चांगल्या वाढीस पोषक ठरते। डाळिंबांच्या बागेवर रोगाची शक्यता अधिक असते, त्यामुळे योग्य व्यवस्थापनाने रोगाचं नियंत्रण करता येतं। आमच्याकडे मुरमाड जमिनी असल्यामुळे आमच्याकडे जो तेला नावाचा जो रोग होता डाळिंबावर, भगव्या व्हरायटीवर येणारा, तो मुरमाड जमिनी आणि निचरा होणारी जमिनी असल्यामुळे आमच्या शेतात तेल्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही। पण आता जवळपास 8 ते 10 वर्ष झाडाची लागवड झाल्यानंतर आता आम्हाला काही प्रमाणात मर रोगाची लागवड आमच्या डाळिंब बागेमध्ये दिसू लागलेली आहे। त्याच्यासाठी आमचं व्यवस्थापन आमचं चालू आहे। आमचं ते मर रोगासाठी ट्रायकोटर्मा तिटून नाही तर ट्रायकोटर्मा सोडून, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले जे जनावरं असतात सेंद्रिय खत त्यांचं गोमूत्र जमा करून त्यांची स्लरी देऊन ते झाडं आम्ही त्या स्टेजमध्ये जे आहे त्या स्टेजमध्ये थांबवायचा प्रयत्न करू राहिलो, आणि आम्हाला त्याच्यातसुद्धा यश संपादन होत चाललेलं आहे। जे झाडं आजपर्यंत वाढले होते ते आता इथून पुढे आम्हाला त्यामध्ये मर रोगाचं झाडाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे। आणि बुरशीनाशक आणि ह्युमिक याचासुद्धा आम्ही त्याच्यात चांगलं व्यवस्थापन करून त्याला त्या झाडाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। कृषी विभागाकडून सर्व प्रकारचं सहकार्य शेतकऱ्यांना केलं जातं, त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि आपल्या प्रगतीचा मार्ग सुखकर करावा। 15 वर्षापूर्वी हे शेत पडीत होतं, म्हणजे इथं गवत सुद्धा उगवत नव्हतं। मग मी अशी त्यांना सल्ला दिली, म्हणलं आपल्या कृषी विभागामार्फत आपण डाळिंब पिकाची लागवड करा, डाळिंब पीक या शेतात चांगलं येतं, आणि डाळिंबाच्या लायबल ही जमीन असल्यामुळं त्यांनी ते मनावर घेतलं। मग 2008-09 आपल्या कृषी विभागामार्फत NHM 44x44 त्यांना एक शेततळं दिलं, सामूहिक शेततळं 100% अनुदानावर शेततळं घेतलं। त्यांनी शेततळं घेतल्यानंतर पाणी भरलं त्याच्यात 100%, आणि नंतर मग डाळिंबाचं नियोजन केलं। ही जमीन अगोदर पूर्ण म्हणजे अशी निकामी होती, इथं ढोरंसुद्धा चरत नव्हते, गुरंढोरंसुद्धा चुलत नव्हते। मग त्यांनी शेतीचं नी प्लॅनिंग केलं, शेत सपाटीकरण करून घेतलं, चर खोदले, नंतर मग या भगवा डाळिंबाची लागवड केली। मग तेव्हापासून त्यांना नोकरीची त्यांनी आशा सोडून दिली, आणि इकडं चांगलं त्यांना उत्पन्न मिळायला लागलं। मग नवीन नवीन दरवर्षी काही ना काही प्रयोग करत राहिले। त्याच्यानंतर एक RD आपण त्यांना गांडूळ शेड दिलं, त्याच्या अगोदर एक कांदा चाळ दिली 25 टनाची। मग ते दरवर्षी कांदा लागवड करत होते, ज्यावेळेस मार्केटला भाव नसायची त्यावेळेस कांदा चाळीत साठवणूक करायची, आणि मार्केटला भाव आल्यानंतर कांद्याची विक्री, त्याच्यामुळं त्यांना कांदा पिकात बी चांगला नफा झाला। त्याच्यानंतर मग पुढं गेले होतो, नंतर पुन्हा त्यांनी पपईची लागवड केली, तायवान पपई चांगले दिल्लीच्या व्यापाऱ्याशी त्यांचे कॉन्टॅक्ट आले, आणि पपईतूनच चांगली उत्पादन घेतलं त्यांनी। परत तायवान पीक म्हणून पेरूची एक व्हरायटी निवडली, जवळपास 27-27.5 झाडं त्यांनी पेरूचं लागवड केलेलं आहे। मागच्या वर्षी त्यांनी त्या पेरूला फोमसुद्धा लावली, आणि चांगला भाव त्यांना मिळाला, त्यांच्यामुळं त्यांचं एकदा अर्थकारण बदलून गेलं। त्याच्यानंतर त्यांनी मागच्या वर्षी एक ऑड सीझन टरबुजाचा प्रयोग घेतला, तर त्यांना जागेवर 25 रुपये किलो टरबूज विकले त्यांनी, म्हणजे खरीपात लागवड केली, आणि ते टरबूज त्यांचा ऑक्टोबर महिन्यात निघाला होता जवळपास, त्यावेळेस भाव बी चांगले भेटले त्यांना। आणि दरवर्षी ते काही ना काही नवीन नवीन प्रयोग करत असतात, आणि माझी सल्ला दररोज, म्हणजे मला त्यांचा फोन आल्याशिवाय असं रोज त्यांचा फोन येतोच की असं काय काय करू आता नियोजन काय नाही, आणि मी त्यांना व्यवस्थित सल्ला देत असतो। मागच्या वर्षी परत संत्रा लागवड केली, संत्र्याचं पीक पण चांगलं आहे, आता अजून काही फळधारणीला आले नाही,
आता यावर्षी त्यांचं मोसंबी लावायचा प्रयोग आहे आणि कृषी विभागामार्फत आपण त्यांना म्हणजे जे मागेल ते कधी सदैव हजर असतो त्यांच्यासाठी, कारण त्यांची करायची इच्छा असल्यामुळं आपलं बी सहकार्य त्यांना तेवढंच आहे. आमचे मंडळ कृषी अधिकारी असतील सावंत साहेब, तालुका कृषी अधिकारी राठोड साहेब, SDO मिसाळ साहेब, म्हणजे सर्वांचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. इवन आमदार साहेबसुद्धा इथं या स्पॉटवर 2-3 वेळा येऊन गेले. आपले ट्रेनिंग ज्यावेळेस असतात त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना आपण इथं आणतो, त्यांना असं म्हणजे काय काय नियोजन केलेलं आहे इथं सगळं पद्धतशीर समजून सांगतो. आणि यांचा प्रयोग पाहून बरेच आता बाहेरगावचे शेतकरी पण सुद्धा या पिकाकडे वळायला लागले आणि त्यांनीसुद्धा याच्यात भराडी घेतलेली आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळांचं विक्री व्यवस्थापन करणं सोपं होतं. कंपनीसाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळतं, त्यातून पायाभूत सुविधा उभारता येतात. बी बियाणं, अवजारं, माहितीचं आदान प्रदान हेही होतं. गटशेतीमुळे छोट्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं, त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर त्यांना अग्रेसर राहता येईल यात शंका नाही.